कपडे पाण्यात खराब होऊ नये म्हणून शिक्षिका राणी साहेबांच्या आदेशानुसार विद्यार्थ्यांनी शिक्षिकेला पाण्यातून काढले बाहेर। विद्यार्थी पाण्यात आणि शिक्षिका खुर्चीवर। व्हायरल व्हिडिओ नंतर शिक्षिकेविरुद्ध नेटकऱ्यांचा संताप। सोशल मीडियावर रोज कोणता ना कोणता व्हिडिओ व्हायरल होत असतो, असाच एक व्हिडिओ सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे। या व्हिडिओत एका शिक्षिकेला विद्यार्थी खुर्च्यांचा पूल बनवून साचलेल्या पाण्यातून बाहेर काढताना दिसत आहे। ही घटना मथुरेतील बलदेव क्षेत्रातील दघेटा ग्रामपंचायत येथील प्राथमिक शाळेतील आहे। मुसळधार पावसामुळे शाळेच्या आवारात पाणी साचलं होतं। शाळा सुटल्यानंतर बाहेर कसं जायचं असा प्रश्न शिक्षिकेला पडला। त्यानंतर शिक्षिकेने विद्यार्थ्यांना पाण्यात खुर्च्या लावण्यास सांगितलं। मग काय, त्यावरून चालत शिक्षिका बाहेर पडली। हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे। बलदेव येथील दघेटा गावातील या प्राथमिक शाळेत एकूण 7 शिक्षक आहेत, ज्यामध्ये 4 महिला आणि 3 पुरुषांचा समावेश आहे। मात्र पल्लवी एकटीच खुर्च्याच्या या पुलावरून गेली। हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या शिक्षिकेला निलंबित करण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे। व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया नोंदवत आहेत। ब्युरो रिपोर्ट, इंडिया स्टार 1 न्यूज, दघेटा, मथुरा।